अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना एक हजार पाचशे वयाचे वितरण उद्योजक बाळासाहेब हादीकर यांचा अनोखा उपक्रम कोगनोळी तालुका निप्पाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत वत्रहाल सिद्धनाथ नगर दत्तवाडी हनबरवाडी कुंभळकट्टी आदी भागातील सरकारी शाळेत पंधरा ऑगस्ट पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोगडोळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांनी सुमारे एक हजार पाचशे वयाचे वितरण करून समाजापुढे अनोखा उपक्रम राबविला आहे यावेळी स्वागत व प्रास्ताविक येथील शिक्षक विलास गायकवाड यांनी केली तर या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने बाळासाहेब हादीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष विष्णू कदम म्हणाले इंग्रजी माध्यम शिक्षण घेऊनच विद्यार्थी मोठा होऊ शकतो असा अनेकांचा समज आहे पण बाळासाहेब हादीकर सारखा गरीब कुटुंबातून येऊन आज एक यशस्वी उद्योजक बनतो हे आमच्यासाठी कौतुकास्पद आहे असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सागर जाधव हे होते आपले मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब हादीकर म्हणाले ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलं त्या शाळेत आपलं कौतुक होत आहे याचा मला आनंद असून स्वतः एकट्यापासून मी व्यवसाय सुरू केला होता आता सुमारे दोनशे कामगार माझ्याकडे असून याचे सर्व श्रेय माझे पालक आणि शिक्षक यांना जाते शिक्षण हे विद्येचे मंदिर असून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अभिवादन केले पाहिजे आई वडिलानंतर शिक्षक हेच आपले गुरु असतात असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले येणाऱ्या काळात येथील सरकारी शाळे सुशोभी करण्यासाठी आपण खांद्यावर हिरवा टावेल घेतला असून इतर सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा सरकारी शाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे असे देखील त्यांनी सांगितले यावेळी वाळके सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जी के जोक योगेश वाघे बाळासाहेब कागले सर मनेर सर यांच्यासह मुलींच्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष दादासो माने व सर्व सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर सचिन परीट किरण विटे सागर जाधव रोहिदास ढाले राजू दिवटे भीमराव शिंदे सचिन दिवटे जीवन सांगले सागर मधाळे अजर मुल्ला संतोष माने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते शेवटी आभार देखील गायकवाड सर यांनीच मानले